प्रकरणामध्ये एपीए वाझे यांच्या अटकेनंतर विविध प्रकारचे जे खुलासे होत आहेत आणि त्यानंतर कालच मुंबईचे माजी पोलीस आयुक्त आणि राज्याचे पोलीस महासंचालक श्री परमवीर सिंग यांनी पत्राच्या माध्यमातून जो काही खुलासा केला आहे हे सगळं प्रकरण अत्यंत धक्कादायक आहे। पण अशा प्रकारचा खुलासा करणारे परमवीर सिंग हे पहिले व्यक्ती नाहीत। यापूर्वी महाराष्ट्राचे डीजी श्री सुबोध जयस्वाल यांनीही या संदर्भातला एक रिपोर्ट हा राज्य सरकारला आणि माननीय मुख्यमंत्र्यांना सादर केलाय। पोलिसांच्या ट्रान्सफर्स मधलं बदल्यांमधलं रॅकेट, पैशाचे एक्सचेंजेस, त्यातली दलाली, या संदर्भातलं संपूर्ण ट्रान्सक्रिप्ट सहित एक रिपोर्ट हा तत्कालीन पोलीस महासंचालक श्री सुबोध जयस्वाल यांनी सादर केला होता। तेव्हाच्या कमिशनर इंटेलिजन्सच्या थ्रू तो रिपोर्ट माननीय मुख्यमंत्र्यांकडे गेला होता। तो रिपोर्ट मुख्यमंत्र्यांकडनं गृहमंत्र्यांकडे गेला आणि त्याच्यावर कुठलीही पुढची कारवाई झाली नाही। सुबोध जयस्वाल यांच्यासारखा एक प्रामाणिक अधिकारी महाराष्ट्र सोडून केंद्रीय सेवेमध्ये, कारण महाराष्ट्राचं पोलीस महासंचालक पद हे देशातलं एक सगळ्यात महत्त्वाचं पद मानलं जातं, परंतु ते पद सोडून केंद्राच्या सेवेत 1.5 वर्ष असताना 2 वर्ष असताना त्या ठिकाणी निघून गेले। याचं कारणच हे होतं की इतकं भयानक सगळं प्रकरण प्रॉपर चॅनलनी रेकॉर्डवर आणून मुख्यमंत्र्यांकडे सादर केल्यानंतर त्याची साधी इन्क्वायरी देखील त्यावेळी शासनाने लावली नाही आणि मुळात हे जे काही प्रकरण होतं यामध्ये महाराष्ट्राच्या इंटेलिजन्सला फार मोठं बदल्यांचं रॅकेट हे चाललंय, काही दलाल पैसे खात आहेत आणि त्याच्यामध्ये वारंवार गृहमंत्र्यांचं नाव येत आहे, त्यांच्या ऑफिसचं नाव येत आहे। ही गोष्ट लक्षात आल्यानंतर थ्रू प्रॉपर चॅनल तेव्हाच्या कमिशनर इंटेलिजन्स रश्मी शुक्ला यांनी डीजींना त्या संदर्भातला रिपोर्ट सादर केला आणि डीजींच्या माध्यमातून एसीएस होम तेव्हाचे, या एसीएस होमची बकायदा सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाप्रमाणे निर्देशाप्रमाणे परवानगी घेऊन काही फोन त्यांनी सर्व्हिलन्सवर लावले आणि त्या फोनमधनं जे काही बाहेर पडलं ते धक्कादायक होतं आणि म्हणून तो रिपोर्ट सादर झाला। दुर्दैवाची गोष्ट अशी आहे की त्या रिपोर्टवर कारवाई झालीच नाही, तत्कालीन कमिशनर इंटेलिजन्स यांच्यावरच कारवाई झाली, त्यांना पदावर दूर करण्यात आलं, साधा ऑफिसही त्यांना मिळू नये असा प्रयत्न करण्यात आला, त्या देखील आता केंद्राच्या सेवेत चालल्या गेल्या आणि त्या रिपोर्टमध्ये ज्यांची नावं आली होती त्यातल्या बहुतांश लोकांना त्या त्या ठिकाणी पदस्थापना मिळाली पोलीसमध्ये आणि म्हणून परमवीर सिंग यांनी लावलेला आरोप
हा पहिला आरोप नाही आहे। मी आता माननीय पवार साहेबांची प्रेस कॉन्फरन्स देखील बघितली आणि ते असं म्हणाले की त्यांची बदली होत असल्यामुळे त्यांनी हा आरोप लावला, पण सुबोध जयस्वालांची तर बदली नव्हती, रश्मी शुक्लांची बदली नव्हती। त्यांनी पुराव्याच्या आधारावर या सरकारकडे जो रिपोर्ट सादर केला होता त्याचवेळी या संदर्भातली उचित कारवाई झाली असती तर मला असं वाटतं की आज ही वेळ या ठिकाणी आली नसती। आज खरं म्हणजे पवार साहेबांची प्रेस कॉन्फरन्स ऐकल्यानंतर मला थोडं आश्चर्य देखील वाटलं, पण मी त्यांना दोष देणार नाही, या सरकारचे निर्माते ते आहेत आणि त्यांना निर्मात्यांना आपलं सरकार कसंही वागलं तरी ते डिफेंड करण्याची भूमिकाही त्या ठिकाणी घ्यावी लागते। त्यांनी ज्यावेळी सांगितलं की वाझे यांना परमवीर सिंग यांनी घेतलं, खरंच आहे, परमवीर सिंग यांची समिती त्या ठिकाणी होती, त्या समितीत अनेक लोक होते, त्या समितीने निर्णय घेतला आणि वाझेंना रिइन्स्टेट केलं आणि त्यांना रिइन्स्टेट केल्यानंतर सगळ्यात महत्त्वाची जागा देण्यात आली। सरकार झोपलं होतं, सरकारला माहिती नव्हतं, सरकारला नियम नाही माहिती, मुख्यमंत्र्यांना गृहमंत्र्यांना नियम नाही माहिती। एखाद्या व्यक्ती सस्पेंड असलेला जर तुम्ही काही कारणाने परत घेतला त्याला एक्झिक्युटिव्ह पोस्ट देता येत नाही हे सरकारला माहिती नाही आहे। आणि एवढंच नाही तर सगळ्या महत्त्वाच्या केसेस या त्यांच्याचकडे त्या ठिकाणी देण्यात आला सरकारच्या आशीर्वादाशिवाय झालं। माझं स्पष्ट मत असं आहे, होय पवार साहेब म्हणतात ते अर्धसत्य आहे, हे खरंच आहे की परमवीर सिंग यांच्याच कमिटीने वाझे यांना त्या ठिकाणी त्यांचं सस्पेन्शन कॅन्सल करून पदावर घेतलं, पण त्याचं पुढचं वाक्य ते विसरले की मुख्यमंत्र्यांच्या आणि गृहमंत्र्यांच्या आशीर्वादाने आणि निर्देशाने हे काम परमवीर सिंग यांनी केलं आणि म्हणूनच API दर्जाचा व्यक्ती हा त्या ठिकाणी इतक्या महत्त्वाच्या पदावर गेला आणि त्या महत्त्वाच्या पदावर त्या ठिकाणी त्यांनी काय केलं हे आपण सगळ्यांनी बघितलं। दुसरं, माननीय पवार साहेब असं म्हणाले की आता या घटनेची चौकशी जुलियो रिबेरो साहेबांनी करावी। रिबेरो साहेबांबद्दल सर्वांनाच आदर आहे, त्यांचं वय, त्यांचा अनुभव, महत्त्वाची गोष्ट अशी आहे ही चौकशी केवळ परमवीर सिंगांची की या घटनेची, म्हणजे फक्त परमवीर सिंगांची की गृहमंत्र्यांची देखील। आणि मग माझा सवाल आहे, पदावर असलेल्या गृहमंत्र्यांची चौकशी अनेक वर्षापूर्वी रिटायर झालेले DG हे करू शकतात, कशा प्रकारे ते करणार आहेत? आणि म्हणून मला असं वाटतं की आज या सरकारला वाचवण्याकरता पवार साहेबांनी जी काही प्रेस कॉन्फरन्स घेतली त्याच्यामध्ये केवळ विंडो ड्रेसिंग झालं आणि सत्यापासनं दूर जाण्याचा प्रयत्न हा त्या माध्यमातून झालाय। आमचं स्पष्ट मत आहे, परमवीर सिंग यांनी लिहिलेलं जे पत्र आहे या पत्रामध्ये मी मुख्यमंत्र्यांना सांगितलं, मी उपमुख्यमंत्र्यांना सांगितलं आणि मी पवार साहेबांनाही सांगितलं, असं क्लिअर म्हटलंय। या संदर्भात मुख्यमंत्री का बोलत नाही, उपमुख्यमंत्री का बोलत नाही? आणि सगळ्यात महत्त्वाचं, त्यांनी जो SMS किंवा व्हॉट्सअप चॅट जी काही असेल ही त्या पत्रामध्ये जे मेन्शन केलंय
तो एक प्रकारचा इररिफ्युटेबल एव्हिडन्स आहे आणि त्याच्यामुळे त्याच्याकडे दुर्लक्ष करून कसं चालेल. एखादा पुरावा घटनेनंतर जनरेट झाला असेल तर वेगळी गोष्ट आहे, पण त्यांच्या बदलीच्या आधीचा असा जर पुरावा ते दाखवत असतील तर त्याच्याकडे दुर्लक्ष करणं म्हणजे पापावर पांघरूण घालण्यासारखं आहे. आणि म्हणून आमची मागणी आहे, स्पष्ट मागणी आहे, या संदर्भातली जबाबदारी फिक्स झालीच पाहिजे आणि या प्रकरणाची चौकशी जोपर्यंत गृहमंत्री आपल्या पदावर आहे होऊ शकत शक्यच नाही. त्यामुळे गृहमंत्र्यांचा राजीनामा घेऊन ही इन्क्वायरी केली पाहिजे. खरं तर आता गृह खातं कोण चालवतं हाही आमच्यासमोर प्रश्न आहे. गृहमंत्री चालवतात की शिवसेनेचे मंत्री अनिल परब चालवतात, कारण ज्या प्रकारे सभागृहामध्ये गृह विभागाच्या चर्चेवर गृहमंत्र्यांच्या ऐवजी अनिल परब साहेबच डिफेंड करत होते आणि कुठेतरी राष्ट्रवादीतनं बोलणं चाललंच आहे की शिवसेनेचा इंटरफिअरन्स हा मोठ्या प्रमाणात आहे, त्यामुळे हे स्पष्ट झालं पाहिजे की नेमक्या या नियुक्त्यांमध्ये भूमिका कोणाची आहे. अजून एक मला असं वाटतं की प्रश्नाचं उत्तर इव्हेंच्युअली एनआयए देऊ शकेल किंवा जे काही जाच एजन्सी आहे ती देऊ शकेल, पण या ज्या एवढ्या गाड्या सचिन वाझेकडे मिळाल्या यातल्या काही गाड्या गेल्या 6-8 महिन्यात कोण कोण वापरत होतं, कोणी मोठे लोक वापरत होते का, त्याचं काय कनेक्शन आहे, याही संदर्भात जी काही जाच एजन्सी आहे, चौकशी एजन्सी आहे, त्यांनी त्याही संदर्भात थोडी चौकशी केली पाहिजे असं आमचं मत आहे. भारतीय जनता पक्षाने आज आंदोलन सुरू केलं आहे आणि जोपर्यंत महाराष्ट्राची प्रतिमा मलिन करणारं हे जे कार्य आहे यातनं गृहमंत्र्यांचा राजीनामा आणि या प्रकरणाचा छडा लागत नाही तोपर्यंत हे आंदोलन सुरू राहील असा इशारा देखील आमचे अध्यक्ष चंद्रकांत दादा पाटील यांनी दिला आहे. आज हम सभी जानते हैं कि परमवीर सिंह मुंबई के एक सीपी, इन्होंने जो लेटर भेजा है, जो पत्र भेजा है, और एंटीलिया बॉम्ब केस में वाझे इनकी अरेस्ट के बाद जिस प्रकार से घटनाएं घटी है उसके चलते महाराष्ट्र की सरकार पर एक सवालिया निशान खड़ा हुआ है. लेकिन होम डिपार्टमेंट के कारोबार पर प्रश्न उपस्थित करने वाले परमवीर सिंह ये पहले व्यक्ति नहीं है. इससे पहले महाराष्ट्र के सर्विंग डीजी, जो अभी डीजी सीआईएसएफ है, श्री सुबोध जायसवाल जी, इन्होंने होम डिपार्टमेंट में होने वाली रिश्वतखोरी, हफ्ताखोरी और तबादलों में होने वाली दलाली, इसके ऊपर एक एक्सटेंसिव रिपोर्ट ये माननीय मुख्यमंत्री जी को हैंड ओवर की है. जिस समय यह ध्यान में आया था कि बड़े पैमाने पर पैसे का लेन देन ट्रांसफर्स में हो रहा है और कुछ दलाल
ये सरकार के कुछ लोगों के साथ मिलकर और गृह मंत्रालय के भी, गृहमंत्री के कार्यालय के भी और गृहमंत्री जी का नाम लेकर भी इस प्रकार से पैसे का लेन देन कर रहे हैं। उस समय की कमिश्नर इंटेलिजेंस श्रीमती रश्मि शुक्ला, इन्होंने ये बात डीजी साहब के ध्यान में लाकर दी। डीजी साहब ने बकायदा नियम के अनुसार इसमें एक रिपोर्ट तैयार करके उस समय के एसीएस होम इनको इसकी जांच करने के और जांच करने के लिए कुछ लोगों के टेलीफोन्स सर्विलांस पर रखने की परमिशन मांगी। एसीएस होम ने कानूनन वो परमिशन दी और उस परमिशन के बाद इतने बड़े पैमाने पर इंटरसेप्शन हुआ और जिसमें बहुत बड़े पैमाने पर रिश्वतखोरी, पैसे की हेराफेरी, ट्रांसफर पोस्टिंग के लिए बड़ी दलाली, इसके सारे एविडेंस, सबूत ये सामने आए। उन सबूतों के आधार पर सीओआई ने रिपोर्ट तैयार की, डीजी साहब ने उस रिपोर्ट को थ्रू एसीएस ये माननीय मुख्यमंत्री जी को दिया। होना तो ये चाहिए था कि उसका सीरियस कॉग्निजेंस लेकर माननीय मुख्यमंत्री जी ने उसके ऊपर कमिटी सेटअप करके और उसका पर्दाफाश करने की आवश्यकता थी। उसकी जगह मुख्यमंत्री जी ने वो रिपोर्ट गृहमंत्री जी को शेयर की और उसके बाद कमिश्नर इंटेलिजेंस को अपने पद से हटाया गया। और आश्चर्य की बात यह हुई कि डीजी के ऊपर, सुबोध जायसवाल जी के ऊपर यह दबाव बनाया गया कि जिनके नाम उस पूरे दलाली के रैकेट में बार बार आते हैं, ऐसे कई अफसरों को उसी जगह पर जहां दलालों के इंटरसेप्शन में उनको देने की बात कही गई है, वहीं पर उनको पोस्टिंग देने की बात कही गई। और जिसको डीजी सुबोध जायसवाल जी ने विरोध किया और जब ये बातें नहीं मानी जा रही है और उनको वहीं पर पोस्टिंग दिया जा रहा है, ये ध्यान में आया तो सुबोध जायसवाल जी सेंट्रल डेपुटेशन पर सीआईएसएफ में चले गए। अभी तो सीओआई भी उस समय की सेंट्रल डेपुटेशन में चली गई है, लेकिन उस समय अगर ये रिश्वतखोरी, दलाली अगर रोकी जाती और कार्रवाई होती तो आज की ये परिस्थिति हमको देखने को नहीं मिलती। और वो रिपोर्ट अभी भी सरकार के पास मौजूद है। सरकार, मुझे पता है, उसको बाहर नहीं निकालेगी, लेकिन मैं दावे के साथ और पुख्ता जानकारी के साथ कह सकता हूं कि सरकार के पास इनवर्ड वो रिपोर्ट हुई है। आज मैंने माननीय पवार साहब की प्रेस कॉन्फ्रेंस भी देखी और इस सरकार को बचाने की जिम्मेदारी ये पवार साहब ने अपने कंधे पर लिए। इस सरकार को मैन्युफैक्चर ही पवार साहब ने किया है और इसलिए वो ये मानते हैं कि उनकी जिम्मेदारी है कि उनका जो प्रोडक्ट है उसको वो सेफगार्ड करे। और इसलिए माननीय पवार साहब ने आज जो बातें अपनी प्रेस में कही, मुझे लगता है कि कुछ बातें महाभारत में नरोवा कुंजरोवा, अश्वत्थामा मरे लेकिन हाथी मरा या व्यक्ति मरा, इस प्रकार से उन्होंने आधी बात कही। ये बात सही है कि वाजे इनको नियुक्त करने के लिए एपिलेट कमेटी, ये परमवीर सिंह इनकी अध्यक्षता में ही थी, नियम के अनुसार उनकी अध्यक्षता में वो कमेटी होती है, उस कमेटी ने निर्णय लिया। लेकिन वो निर्णय लेने के बाद
सबसे महत्वपूर्ण जगह वाझे को दी गई, सारे महत्वपूर्ण केसेस वाझे इनको दिए गए। क्या सरकार को यह पता नहीं था? क्या मुख्यमंत्री और गृहमंत्री सोए थे? क्या उनको इसकी जानकारी नहीं थी? ये बात सही है, श्री परमवीर सिंह इनकी कमेटी ने वाझे इनको रीइंस्टेट किया, लेकिन उसके बाद पवार साहब ने यह भी कह देना चाहिए कि मुख्यमंत्री और गृहमंत्री के इंस्ट्रक्शन पर किया, उनके ही कहने पर उनको वो महत्वपूर्ण जगह दी गई और सारे केसेस जो उनके अख्तियार में नहीं भी आते, सीआईयू के अख्तियार में नहीं भी आते, वो सारे केसेस उनको दिए गए बिना आशीर्वाद के। ये चीजें नहीं हो सकती। और मैं तो पूछना चाहता हूं कि सचिन वाझे ये कितने बार गृहमंत्री के पास दिखे? इसका भी कहीं ना कहीं जवाब आना चाहिए। तो इसलिए अपने ऊपर की बात टालने की बात ये जो पवार साहब ने कही है, मैं उससे सहमत नहीं हूं। सरकार के आशीर्वाद से वाझे उस जगह पर आए थे। दूसरी बात, माननीय पवार साहब ने ये कही कि जूलियो रिबेरो जी ये इसकी जांच करे। मैं सवाल पूछना चाहता हूं, जूलियो रिबेरो जी बहुत आदरणीय व्यक्तित्व है, पुलिस महकमे में उनका नाम बड़ा है, उनकी उम्र भी काफी है, अनुभव भी बड़ा है, पर मैं सवाल पूछना चाहता हूं कि वे तो कहते हैं कि इस पूरी घटना की जांच करे, तो केवल परमवीर सिंह की जांच करे या घटना के एक मुख्य किरदार महाराष्ट्र के गृहमंत्री की भी जांच करे? और अगर महाराष्ट्र के गृहमंत्री की जांच करना है तो क्या सर्विंग गृहमंत्री की जांच एक रिटायर्ड 10, 12, 15 साल पहले, 20 साल पहले जो रिटायर्ड हुए ऐसे डीजी कर सकते हैं क्या? क्या वो अथॉरिटी उनके पास होती है? क्या उनको मिल सकती है? और अगर दे भी दी तो क्या वो कर पाएंगे? क्या ऐसी निष्पक्ष जांच हो पाएगी? इसलिए मुझे लगता है विंडो ड्रेसिंग बंद होना चाहिए। अगर पवार साहब को लगता है, क्योंकि पवार साहब का पहला स्टेटमेंट बहुत महत्व का था, उन्होंने कहा यह बहुत गंभीर आरोप है, अगर आरोप गंभीर है तो सबसे पहले गृह मंत्री को उनके पद से हटाया जाना चाहिए और उसके बाद इस प्रकार की जांच होनी चाहिए। हमारा तो कहना है, वैसे तो जांच सेंट्रल एजेंसीज ने की जानी चाहिए, लेकिन अगर आपको नहीं है विश्वास तो कोर्ट मॉनिटर्ड कीजिए, कोर्ट मॉनिटर्ड इंक्वायरी, ये इसमें सॉल्यूशन है, जिसमें दूध का दूध पानी का पानी आएगा। इसलिए भारतीय जनता पार्टी की ओर से हम ये मांग करते हैं कि गृह मंत्री जी का इस्तीफा लेना चाहिए, और जब तक वो नहीं लिया जाता भारतीय जनता पार्टी चुप नहीं बैठेगी। हमारे अध्यक्ष चंद्रकांत दादा पाटिल, इन्होंने आंदोलन की घोषणा की है, आज हमने आंदोलन किया है, और ये जो वसूली, सरकारी वसूली जो चल रही है, इसके खिलाफ हम लोग आंदोलन करते रहे। मी त्यांचं म्हणणं त्या ठिकाणी ऐकलं, ते म्हणाले माझ्याजवळ कुठलाही असा पुरावा नाही आहे। मी दिल्लीत होतो तर ओपन नव्हतो, मी तर लपून नव्हतो दिल्लीमध्ये, मी तर दिल्लीला जाऊन प्रेस कॉन्फरन्स घेतली आहे। जी तो फिर वाझे ने जो किया वो शिवसेना की स्क्रिप्ट है क्या? देखिए, सवाल परमवीर सिंह की रिलायबिलिटी का नहीं है, सवाल यह भी नहीं है कि वो क्या कह रहे हैं और क्या नहीं कह रहे हैं। सवाल यह है, एक सर्विंग डीजी रैंक ऑफिसर अपने गृह मंत्री के खिलाफ
एसएमएस का या व्हाट्सएप का एविडेंस जोड़कर पैसे मांगने की बात करता है तो क्या हम उसको नजरअंदाज कर देंगे? क्या हम उसको छोड़ देंगे? ये रिटायर्ड ऑफिसर नहीं है, सर्विंग ऑफिसर है, डीजी रैंक का ऑफिसर है, और इसलिए उनकी रिलायबिलिटी के ऊपर अलग क्वेश्चन किसी को लगाना तो लगा सकता है, पर क्या इससे गृहमंत्री जी को रिलायबिलिटी मिल जाएगी? और मैं तो उसके आगे की बात कह रहा हूं कि परमवीर सिंह तो दूसरे आदमी है, पहले आदमी तो सुबोध जायसवाल है जिन्होंने ऑफिशियल चैनल से अपना रिपोर्ट दिया हुआ है। ते आता एनआयएच्या चौकशीत समजेल। सर्वंटच्या ऍक्ट करता मास्टर रिस्पॉन्सिबल आहे हे सोडून द्या, पुढची गोष्ट आहे। डायरेक्ट मास्टरवर त्यांचे अधिकारी पुराव्यासहित आरोप करतायत, त्यामुळे त्यांनी राजीनामा दिलाच पाहिजे। देखिए आपने बिल्कुल सही बात कही है, लेकिन पहले तो देशमुख इनका इस्तीफा आना चाहिए। प्राइम रिस्पॉन्सिबिलिटी जिनकी है वही इस्तीफा नहीं देंगे तो बाकी लोगों से अपेक्षा क्या करें? इसलिए हमारा कहना है पहले उनका इस्तीफा आना चाहिए। तार तो बहुत जुड़ते हैं, मैंने आज श्री राज ठाकरे इनकी भी प्रेस कॉन्फ्रेंस देखी और उन्होंने बड़े अच्छे तरीके से कहा कि अगर इसकी ठीक से जाँच हुई तो कई फटाखे फूटेंगे। सारी चीजें तो मेरे पास नहीं होती है, पर अगर सरकार उस पर एक्ट नहीं करेगी तो ढूंढना भी पड़ेगा। नहीं, हे तर परमवीर सिंह सांगू शकतील, कारण याच्यावर मी सांगू शकणार नाही की याच्या आधी किती दिले, आता किती दिले, कोणी किती दिले। आमच्या काळात टार्गेट लोक नव्हते। काय इथे ठरलाय आम्ही तमाशे करू, आम्ही भ्रष्टाचार करू, आम्ही अनाचार करू, आम्ही दुराचार करू, पण तुम्ही प्रश्न विचारला तर राज्य अस्थिर करण्याचा प्रयत्न आणि महाराष्ट्र द्रोह हे ठरलेलं उत्तर, या उत्तराकडे लक्ष देत नाही। आज पहिल्यांदा मला असं वाटतं की राऊत साहेबांनी आत्मचिंतन केलं आहे, त्यांचं सकाळचं मी ऐकलं, पहिल्यांदा आत्मचिंतन हे संजय राऊत साहेबांनी केल्याचं लक्षात येत आहे। केंद्राचे इन्वॉल्वमेंट असं मी त्यांच्या म्हणण्यात ऐकलं नाही। देखिए नॉर्मली तो ऐसे केसेस में इंक्वायरी सेंट्रल एजेंसीज करती है, किंतु मुझे पक्का पता है कि मैं जब सेंट्रल एजेंसी की बात करूंगा तो उसके ऊपर राजनीति लाई जाएगी, और इसलिए मैंने कहा कि ये कोर्ट मॉनिटर्ड होना चाहिए, कोर्ट शुड मॉनिटर। नहीं, मला असं वाटतं की हाच महत्त्वाचा मुद्दा आहे की समजा परमवीर सिंग यांची ट्रान्सफर केली तर ती ॲडमिनिस्ट्रेटिव्ह रिझन करता केली आहे। तुम्ही जर ट्रान्सफर कशी केली त्यात हे म्हटलंय की बाबा ही केस झालेली आहे, या केसची निष्पक्ष चौकशी झाली पाहिजे म्हणून आम्ही ट्रान्सफर करतोय, मग त्याचवेळी त्याची कारणे नमूद करायला पाहिजे होती ना की त्यांचं इन्व्हॉल्वमेंट हे आहे आणि या इन्व्हॉल्वमेंटमुळे आम्ही त्यांना ट्रान्सफर करतोय। राज ठाकरेंनी जी मागणी केली आहे की केंद्राने हस्तक्षेप करावा ती मागणी योग्यच आहे, आणि मला असं वाटतं की आता एनआयएची इन्क्वायरी चाललेली आहे, त्यात अनेक गोष्टी बाहेर येतील, पण हेही खरं आहे
की आत्ता हे जे प्रकरण बाहेर आलेलं आहे यातही केंद्र सरकारने हस्तक्षेप केला पाहिजे। मला असं वाटतं त्या संदर्भात उचित निर्णय केंद्र सरकार घेईल। मी काही त्या संदर्भात म्हणजे मला काही ती अथॉरिटी नाही आहे बोलायची। नहीं, अच्छी बात है। देखिए, अभी सब दूर इस सरकार की क्रेडिबिलिटी समाप्त हो चुकी है, सब दूर समाप्त हो चुकी है, और अब जितने ज्यादा दिन इस प्रकार से ये सरकार केवल टालने का काम करेगी, विंडो ड्रेसिंग का काम करेगी, और जिस प्रकार की घटनाएं घट रही है उनको दबाने का काम करेगी, उतनी ये सरकार। Subscribe to our channel by clicking the subscribe button. Click the bell button and enjoy the latest uploads from our channel.